पुन्हा स्वागत मी राधिका जोशी आता बातम्या जलसंपदा विभागाची एकवीस कोटी चौऱ्याण्णव लाख चोपन्न हजार रुपयांची थकीत पाणीपट्टी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून भरलेली नाही जलसंपदा विभागानं वेळोवेळी महापालिकेला कळवूनही महापालिकेनं थकबाकी भरण्याबाबत पावलं उचलली नाही ही पाणीपट्टी पाच मार्च पर्यंत भरावी अन्यथा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल अशा आशयाचं पत्र जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना पाठवलं आहे महापालिकेनं पाणीपट्टी भरली नाही तर पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं कोल्हापूर शहराला आणि आजूबाजूच्या उपनगरांना तसंच काही गावांना पाणीपुरवठा केला जातो नदीतून जे पाणी उचललं जातं त्याची पाणीपट्टी जलसंपदा विभागाला भरावी लागते डिसेंबर दोन हजार सतरा अखेर एकोणीस कोटी बावीस लाख पंचावन्न हजार इतकी थकबाकी होती दंड उपकर आणि विलंब शुल्क आकारून ही रक्कम आज अखेर एकवीस कोटी चौऱ्याण्णव लाख चोपन्न हजार इतकी झाली आहे पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची मासिक बिलं जलसंपदा विभागाकडून दरमहा पाठवण्यात आली थकबाकी पाणीपट्टी वसुलीबाबत अठरा जानेवारी रोजी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात बैठक झाली होती त्यावेळी पाणीपट्टी भरण्याचं आश्वासन महापालिकेनं दिलं होतं पण अद्याप ती भरलेली नाही त्यामुळे पाच मार्चपर्यंत महापालिकेनं धनादेशाद्वारे थकीत पाणीपट्टी भरावी अन्यथा पाणीपुरवठा खंडित करण्याचं पत्र पाटबंधारी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिका आयुक्तांना पाठवलंय महापालिकेनं पाणीपट्टी भरली नाही तर पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही